अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सलोने, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला जळगाव कोविड रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका 3 तास न मिळाल्याने जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथेच नातेवाईकांनी आणलेल्या खासगी रुग्णवाहिकेत या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नातेवाईक तसेच मित्रपरिवाराने प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळेच रुग्ण दगावल्याचा आरोप करत जामनेर उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। पडला तर पडून अरे लोटाचा प्रश्न नाही आहे बाबा, लोटाचा प्रश्न नाही आहे। ते झाल्यावर घालायचं काय करायचं तुम्ही मला माहित नाही, पण मला समजत नाही। तिथे गाडीची व्यवस्था पाहिजे, तुम्ही वरती तक्रारी करा। आम्ही येत नाही म्हणा, उलट आम्ही मारतील म्हणा, येणार नाही आम्ही। तुम्ही सांगा आम्ही येत नाही म्हणा, उद्यापासून सांगा तुम्ही रजेवर पाठवा, नाही तर सस्पेंड करा। तुम्ही सगळेजण सांगा की आम्ही उद्या येते, लोक आम्हाला मारतील म्हणा, तेव्हा होईल काही आज म्हणून गेला नाही का तू? जेव्हा आम्ही फोन केला तेव्हा तुम्हाला काय सांगितलं? गाडी नाही, मग हे सांगितलं गाडी नाहीये म्हणून शर्ट म्हणते 7 तासांनी म्हणते। तू सांगितलं मला, मी तशी बोललो तर साहेब आमच्या गाडी हलवली 5 तास, मी स्वतः बोललो। मग मग आता नातेवाईकाचा प्रश्न आला कुठून? नातेवाईक नसल्यामुळे आम्ही पाठवले, गाडी चालू झालेली, गाडी चालू। मग आता काहीतरी सांगा ना, गाडी नाही म्हणून नातेवाईकाला सांगतो, गाडी सुद्धा चालू झाली, गाडी नाही म्हणून हे सांगा। तुम्हाला धक्का मारावा लागला तिथे, नंतर चालू झाली परत बंद पडली, असं नाही ना। हे तरी एकच कारण सांगा ना तुम्ही, असे वेगळे असे न पडणारे कारण सांगू नका ना। नातेवाईकच नव्हता, हाच नव्हता, आणि तो नव्हता, त्यांच्या धंदा गाडी नव्हती। मग आता सांगते, मग आता गाडी धक्का होऊन गेली। जनरल पेशंट कमी आहे, जनरल पेशंट कमी आहे, तर त्या गाड्या तुम्ही कन्वर्ट करा कोविड साठी। दोन चार गाड्या आम्ही ठेवतो, लोक काय म्हणतात की जनरल पेशंटची 108 दिसते ना, मला गाडी भेटत नाही, म्हणजे गैरसमज होतो लोकांचा। आता त्यांना माहिती नाही ते किती कोविड करता नाही, तुम्हाला तुम्ही सांगा उद्या पत्र देऊन टाका की आम्ही कामावर येत नाही, आम्हाला मार खायचा नाही।
लोक इथे गाड्या नाही त्यामुळे आमच्या अंगावरचा तुम्हाला भर धरवणार पाचशे लोक आले ना भाऊ ते पोलीस होते म्हणून मी वाचलो ना काय करा आता मला सांगा माझ्या घरचा तुमच्या घरचा माणूस आहे चार तारखेचा बघितला तर तडफडून मेला आपण काय म्हणू की वा काय गरज ना हो परवा यांना गाडी भेटत नाही असं म्हणतो आपण दोघांनी म्हणणार असं आपण म्हणणार नाही असं कोणी तयार नाही आमच्याकडे पण हे पण सांभाळायचं आणि चार हॉस्पिटल सांभाळायचे कसा एकटा माणूस दिवसभर करणार आहे समजा तुम्ही उद्या आम्ही उद्यापासून सामूहिक राजीनामे देतोय नवीन अपॉइंटमेंट करा आम्ही करणार नाही तसंच सांगा तसंच सांगा उद्यापासून नाही होत तुम्ही काय करणार आहे म्हणजे धर्मकरांचा आवडी चढा गाडी लोटण्यापासून पेशंट कोणी लोक साधी घ्यायला तयार नाही भाऊ लावायला तयार नाही कोणी ऐकायला तयार आहे का तुम्ही ते पगार घेता असं नाहीये धरम करा नाही विषय हा आपली जबाबदारीच आहे पण व्यवस्था पूर्ण तरी सरदारवर तुम्ही आवाज उठू शकता बोला पत्र दिले सर्व दिले मनुष्यबळाचं पत्र दिलं ते द्यायलाच तयार नाही आहे ते येत बसतात इथे आणि वर्ण सांगतात तुम्ही पाहून घ्या तुम्ही करून घ्या काम करा उद्या सगळं सामग्री करत आपण आम्ही घेतो सांगू देऊ आपण काय करत मी वरती उलटं सांगतो सगळ्यांना सांगा उद्या सुद्धा मी येते काही इथे व्यवस्था नाही आहे उद्या मग काला आपण लोक मारायला लागले सगळे आम्ही तर राहू शकत नाही परत सी 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 मध्ये ते पेशंट सिरियस होता त्यांना एक एक सहा तास ॲम्ब्युलन्स मिळत नाही आम्हाला अरे सकाळचे त्या सिव्हिलला पेमध्ये जेवण नाही करणार आज आम्ही मला फोन करतो शहर जेवण नाही मला आता होते म्हणून ते करा मला त्यांनी इथे पाठवला मी म्हणजे आता कारभार काय झालेलं पाठवला ते लोक फिरवले ते म्हणून बसला सिव्हिलवर जागा नाही आम्ही करू मी त्यांना म्हटलं नाही ते रेड क्रॉसला दिला ते याला दिला आणि म्हटलं ते करणार नाही तुम्ही आम्हाला जे आमचे कार्यकर्ते म्हटलं जायचं 11 ते 11 जेवण देईल असं असेल असा क्वालिटी जाईल त्याच्या आपण चांगला क्वालिटीचा जाईल आम्हाला काही पैसे कमवायचे त्यामध्ये 5-5 हजार रुपये महिन्याला कमवतो ते आमचं पोट भरणार काय करायचं आम्हाला आम्ही 1,00,000 रुपये 2 लाख घरून टाकून दर महिन्याला आम्ही एवढं सगळं करतोय तर तसं ऐकायला तयार नाही प्रशासन बोर्ड नालायक लोक आहेत उपजिल्ह्याच्या खात्यात चाराने सुद्धा नाही आज आम्ही खिशातून पैसे टाकतो डिझेल टाकतोय गाडीचे नाना सांगा बरं चाराने पण नाही 6 महिने झाले आमच्या खिशातून पैसे टाकतो पेन्शन कोणी ऐकून घेईल का आता कोविड रुग्णांच्या बाबतीमध्ये प्रशासनाच्या गलथानकारभाराने खरं म्हणजे कळत गाठलेलं असं मला वाटतं आज एक पेशंट गाडीमध्ये फसला चालत बोलत येऊन त्याच्या घरून तो पॉझिटिव्ह होता त्याला इथे आणलं तिथे त्याला ॲम्ब्युलन्समध्ये 4 तास बसवून ठेवलं झोपवून ठेवलं आज वरतून एवढा उकाडा होतो आहे ऊन तापतो आहे आणि आज तो पेशंट शेवटी 4 तास तरी दम सोडला आतमध्ये पण त्याला जळगावपर्यंत न्यायला दुसरी ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आली नाही 108ला फोन केला मी स्वतः फोन केला 2 वेळा ते म्हणतात आम्ही 7 तास 6 तास येऊ शकत नाही आमच्याजवळ आता वेळ नाही आहे आमच्याकडे गाडी नाही आहे इथे तालुक्याचं ठिकाण असल्यासुद्धा इथे या हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्स नाही आहेत आणि सगळ्यातून हा तास कारभार चाललेला आहे मी वारंवार मंत्री महोदय आलेत राजेशजी टोपे त्यावेळेलाही बोललो जिल्हाधिकारी बैठक घेतली पालकमंत्री त्यावेळेलाही बोललो की या ठिकाणी तुम्ही सगळ्यात आधी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करा पण इथे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था 4 महिन्यामध्ये कोणी जळगाव जिल्ह्यामध्ये करायला तयार नाही आणि त्यामुळे रुग्ण एकदा सापडला की त्याला 8-8 तास उपाशी तपाशी तसंच बसून ठेवतायत त्यांना क्वारंटाईन करायचे ते लोक तसेच इथे बसून राहत आहेत 6-8 तास उपाशी तपाशी पण त्यांना न्यायला जवळच्या शेल्टरला 2 किलोमीटर न्यायला गाडीसुद्धा या ठिकाणी मिळत नाही मला वाटतं यापेक्षा दुसरं गलथानकारभार कुठे असू शकत नाही आत्ता जळगाव मला त्या ठिकाणी फोन येतात एक पेशंट डेड झालेला आहे ते लोक मला सारखे फोन करतात की साहेब हे म्हणतात की आमच्याकडे उचलायला माणूस नाही तुम्हीच किट घाला 2 जण येऊन आणि तुम्हीच तुमच्या पेशंटला घेऊन जातील स्मशानभूमीमध्ये म्हणजे कर्मचारी नाही म्हणजे वॉर्डबॉय नाही क्लास 4 कर्मचारी त्या ठिकाणी उचलायला विल्हेवाट लावायला नाही आणि त्यापेक्षा तिसरा करायचा असं आहे की जळगावच्या सिव्हिलमध्ये कोविड वॉर्डामध्ये सकाळपासून लोकांना जेवणच नाही आहे आता 5 वाजलेत 5:30 वाजलेत सारखे लोक मला तिथून फोन करतात की भाऊ आम्हाला शुगर आहे असं हो आम्हाला BP आहे आम्हाला त्रास होतो आहे आम्ही वयस्कर आहेत आणि कोणाला जेवणसुद्धा मिळत नाही म्हणजे तुम्ही जर दिवसभर त्यांना जेवण देणार असाल तर तुम्ही काय माणसं मारायला तरी नेतात का म्हणजे कोविडने माणूस मरेल नाही मरेल पण याच्या भुके नाही त्या माणूस मरेल ॲम्ब्युलन्समध्ये त्याला बंद करून ठेवलं त्यामुळे मरेल म्हणून मला वाटतं प्रशासनाच्या गलथानकारभाराने आता कळस गाठलेला आहे वारंवार तक्रारी करून सुद्धा कोणी या ठिकाणी बघायला तयार होत नाही 50 पत्र मी वरपर्यंत मुख्यमंत्री महोदयांवर दिले एकाही पत्राचं उत्तर येत नाही कोणी उपाययोजना करत नाही आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी जळगाव जिल्हा ज्या रुग्णांची जी मरणाऱ्यांची संख्या आहे ही देशामध्ये 1 नंबरवर आहे ती कमी व्हायला काही मात्र तयार नाही आहे आज 11 वाजता साबळे नावाचा पेशंट कोविड पॉझिटिव्ह असल्याने उपजिल्हा रुग्णालय येथे त्याला आणण्यात आलं
तेथे आम्ही गाडीची व्यवस्था केली होती, परंतु ती गाडी वेळेवर नादुरुस्त झाल्याने आम्ही 108 कॉल दिले असता त्यांच्याकडून उत्तर आलं की 5 ते 6 तास काही गाडी आम्हाला अवेलेबल होणार नाही आहे. अशा वेळेस त्या पेशंटला जी ट्रीटमेंट चालू होती ती मिळत होती, परंतु गाडी अवेलेबल झाल्या ऑक्सिजनची गाडी त्याची गरज त्याला होती आणि त्या पेशंटला व्हेंटिलेटर लागणार होतं, त्याच्यामुळे ती गाडी येणं गरजेचं असल्याने मी 108 फोन केल्यानंतर डॉक्टरची व ऑक्सिजनची व्यवस्थाची मागणी केली असता त्यांनी सांगितलं की 5 ते 6 तास ही गाडी येणार नाही आणि त्याच्यामुळे मध्येच तो पेशंट सिरियस झाल्याने ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. आणि त्याच्यामुळे जामनेरपुऱ्याचा हा पेशंट असल्यामुळे त्याचे काही नातेवाईक किंवा मित्रबंधू इथे आले व त्यांनी साहजिकच आपला पेशंट गेल्यामुळे राग अनावर झाला व त्यांनी थोडासा गोंधळ केला प्रशासनाच्या विरोधात. आणि आमच्या ज्या मागण्या होत्या त्या वेळोवेळी आम्ही प्रशासनाला कळवलेल्या आहे की आम्हाला इथे निदान 2 ॲम्ब्युलन्स 108 अवेलेबल करा, जेणेकरून अतिशय सेन्सिटिव्ह आणि भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका असल्याने इथे कायम ॲम्ब्युलन्सची गरज पडत असते व पेशंट केव्हा सिरियस होईल हे सांगता येत नव्हते. तरी आपल्या डॉक्टरांनी त्याच्यावर ट्रीटमेंट करून योग्य ती कारवाई केली व वेळोवेळी 108 फोन करून वरिष्ठांना कळवून त्याबद्दल माहिती दिली. परंतु झालेल्या प्रकाराने आम्ही आज सर्व मेडिकल ऑफिसर, म्हणजे मी जेव्हा हॉस्पिटलला व्हिजिट दिली तेव्हा माझ्या अंगावरती 500 लोकांचा मोहब हा चालून आला आणि या घटनेमुळे आमच्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानसिकता खच्चीकरण झालेलं आहे व आता याच्यापुढे आम्ही काम कसं करायचं हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. त्याच्यामुळे लोकांनी आमच्या पण भावना समजून घेणं गरजेचं आहे व वेळोवेळी जे आम्ही प्रशासनाला मागणी केलेली आहे त्या मागणीची पूर्तता त्यांनी त्वरित करावी व अशा घटना याच्यापुढे कोणतेही उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय येथे घडू नये अशी मी त्यांना विनंती करतो. थँक्यू. ही नक्कीच दुर्दैवी घटना आहे आमच्यासाठी सुद्धा. याची माहिती मिळाल्यानंतर मी आणि तहसीलदार तिथे लगेच पोहोचलो. आम्ही पोहोचल्यानंतर संपूर्ण घटना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मी आता एक समिती स्थापन केलेली आहे, त्या समितीला 24 तासाच्या आत त्यांचा अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. या समितीमध्ये तहसीलदार, TM म्हणजे तालुका मेडिकल ऑफिसर, आपले पोलीस निरीक्षक इंगळे साहेब आणि आपले मुख्याधिकारी राहुल पाटील ह्यांचा समावेश आहे. आणि आमचा कयास आहे की आजच हा रिपोर्ट माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सबमिट केला जाईल आणि ह्या प्रकरणाची मी पक्षपणे चौकशी केली जाईल. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.